ce Swami samarth Swami samarth ce Swami नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर आज आहे पितृपक्षातील पहिलाच मोठा मंगळवार. आज संध्याकाळी आपल्याला घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे. हा उपाय केल्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता दूर होईल. त्याचबरोबर घराला लागलेले सर्व दोष, नकारात्मक शक्ती, नजरदोष, वास्तुदोष, कर्णीबाधा सर्व दूर होऊन घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तर पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पित्रांना तर्पण द्यायचं असतं, त्यांची होईल तेवढी सेवा करायची असते. जर का तुमच्याकडून सेवा झाली नाही तर आपल्याला पितृदोष लागतो. पितृदोष म्हणजेच काय? तर आपल्याला सतत कोणत्याही कामामध्ये अडचणी येणे, कोणतंच काम पूर्ण न होणे, सतत आजारपण, कटकटी, घरात सतत काही ना काही कारणावरून भांडणे, वादविवाद म्हणजेच पितृदोष. तर तो पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला पितृपक्षामध्ये अनेक उपाय करायचे असतात. आपल्या पित्रांना आपल्याला जेव घालायचा असते, त्यांच्या नावाने आपल्याला यथाशक्ती दानधर्म करायचा असतो. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये आपल्याला पिंपळाच्या झाडाची सेवा करायची असते. पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा असतो. तर आता आपल्याला आज मंगळवार आहे तर घरातून कोणती वस्तू बाहेर फेकायची आहे ते आपण जाणून घेऊया. तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6:30 करायचा आहे. आपल्याला थोडेसे जिरे घ्यायचे आहेत आणि काळी जी मिरी असते तर ती थोडीशी घ्यायची आहे. ह्या वस्तू आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. संध्याकाळी देवाचा दिवा लागल्यानंतर आपल्याला देवासमोर बसायचं आहे. ह्या वस्तू उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. आपल्याला अगरबत्ती दिवा लावायचा आहे. वस्तू हातात घेतल्यानंतर आपल्याला वल्गा सूक्तमचं पठण करायचं आहे. तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर किंवा गुगलवर देखील लावून देऊ शकता. त्यानंतर जी अगरबत्तीची रक्षा असते तर ती आपल्याला हातातील मुठीमध्ये टाकायची आहे. आणि त्यानंतर ह्या ज्या सर्व वस्तू आहेत तर त्या घरातील प्रत्येक कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये आपल्याला थोड्या थोड्या टाकायच्या आहेत. फक्त वॉशरूम, टॉयलेट, बाथरूम सोडून घरातील प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकायच्या आहेत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या सर्व झाडून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर झाडल्यानंतर जो थोडासा कचरा खाली शिल्लक राहतो ते देखील आपल्याला गोळा करायचा आहे. आणि ह्या सर्व वस्तू आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन टाकायच्या आहेत. अशा प्रकारे हा उपाय तुम्ही केल्यामुळे बघा घरातील सर्व जी काही नकारात्मक शक्ती आहे, पितृदोष आहे, नजरदोष आहे, दूर होऊन घराची, मुलांची प्रगती होईल. प्रत्येक घरामध्ये थोडा ना थोडा दोषाचा परिणाम असतो. आणि हा जो दोष आहे तर तो घरातील डायरेक्ट व्यक्तींच्या स्वभावावर होतो. त्यामुळे घरातील व्यक्ती चिडचिडपणा करतात, भांडणे, वादविवाद करतात. आणि हाच दोष दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर कर्णीबाधेचा त्रास देखील ह्या उपायाने कमी होतो. कर्णीबाधा असेल तर आपल्याला सतत कार्यामध्ये अडचणी येत राहतात, कोणतेच कार्य पूर्ण होत नाही. हा उपाय केल्यामुळे सर्व दोष दूर होतील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तर आज संध्याकाळी 6:30 आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने हा उपाय जरूर करा. श्रद्धेने आणि भावनेने उपाय केला तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच भेटेल. भेटूया असाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.